हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल प्रणीताज वर्ल्ड ब्लॉग। आज आम्ही रेडी झालो आहोत माझा स्पेशल डे सेलिब्रेट करण्यासाठी, म्हणजेच माझा बर्थडे। स्मॉल सेलिब्रेशन विथ फॅमिली। छोटीची इच्छा खूप होती की आम्ही बाहेर जाऊनच सेलिब्रेट करायचं। मग तिच्या इच्छेखातर निघालो। तिची स्कूल बस लेट झाल्यामुळे थोडं लेट झालं। बाईकवरून निघालो खारघरला। वातावरण पण खूप छान होतं, थोडं थंड होतं, नशीब पाऊस नव्हता। वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी पण होती रस्त्याला, आणि ठिकठिकाणी गरबा दांडिया चालूच होते। बघत बघत निघालो। मग पुढे गेल्यावर तर केक वर्ल्ड मधून केक घ्यायला गेलो। नाव थोडंसं नीट दिसणार नाही, अंधार होता। केक शॉपमध्ये गेलो। खूप छान छान फ्लेवर्सचे केक होते। मग छोटीने तिच्या आवडीचा, तिच्या पसंतीचा ब्लूबेरी केक पसंत केला। तिला तो फ्लेवर खूप आवडतो आणि तिला चॉकलेटही खूप आवडतो। बरोबर तिला हाफ केजीच्या केक बरोबर एक छोटी बॉटल पण मिळाली। खुश। मग आम्ही पुढे खारघरच्या तवा रेस्टॉरंट मध्ये आलो। खूप फेमस रेस्टॉरंट होते, गर्दी होती, छान रेस्टॉरंट। याआधीही गेलो होतो, बाहेर बसण्याची इच्छा होती पण गर्दी असल्यामुळे शक्य नाही झालं। बसलो। मॅनेजरने केक नेला होता, तो पूर्ण स्टँड कॅन्डल्स सगळं घेऊन येणार होता, त्यामुळे केकची वाट बघत होतो। छोटीला काय राहावे ना, त्याच्या आवडीचा फ्लेवर त्यात केक। फायनली केक आणला आणि कधी कापतोय असं झालं तर तिला काय थांबवे ना। मग कॅन्डल्स, वेटरने आम्हाला कॅन्डल्स लावून दिल्या। मग केक कटिंगचा टाइम होत आला। छोटी एक्साइटेड होती खाण्यासाठी। जसा केक कट केला, आधी मी तिला भरवलं। केकपेक्षा जास्त तिला क्रीम खायला खूप आवडतं आणि त्याच्यात ते चॉकलेट चिप होतं। मग ॲज युजुअल केक कटिंग झाल्यानंतर डिनर, स्टार्टर, मेन कोर्स सगळं काही ऑर्डर केलं, कारण आम्हाला लवकर निघायचं सुद्धा होतं, कारण आम्ही निघालोच उशिरा होतो तिकडून।
त्यामुळे सकाळी ऑफिस स्कूल सगळं काही होतं, त्यामुळे आम्ही खाल्लं आणि लगेच निघालं.